स्वतःचा जावई मुली व पत्नीने मारहाण करून घराबाहेर काढून घर विकल्यामुळे गौतम नगर औरंगाबाद येथील रहिवासी बाबूराव होरशेळ हे गेले 4 महिन्यांपासून जालना जिल्ह्यातील केदारखेडा येथील नातेवाईक अशोक हिवाळे यांच्याकडे राहत होते. पण आता ते त्यांच्या घरी जात असून मुली व जावई धमकावत असल्याचं व मुलीपासून माझ्या जीवाला धोका असल्याची बाबूराव होरशेळ यांनी पोलीस आयुक्तांना तक्रार केली आहे. हे आहेत बाबूराव होरशेळ. काही दिवसांपूर्वी बदनापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांचा मुलगा आनंदचा अपघाती मृत्यू झाला होता. आनंद मयत होताच गेले 5 महिन्यापासून बाबूराव होरशेळ त्यांची मुलीने त्यांची सून रमा आनंद होरशेळ हिला मारहाण करून माहेरी पाठवलं आहे. पोरला यायनं जवळनं लेकीनं आणि स्वतःच्या मायेनं यायनं ताण द्यायला मागलं हाणलं रक्त रोड केलं त्याला तुकडा घाल नका पाणी द्याय नका काय व्हाय ना आणि तिकडं वैतकलं इकडं त्याला रस्ता लेकराकडे जातो जातो म्हणून सनी आणि ते वाटणं वारलं भाऊ वारल्याच्या माग मायावरी आहे ना केस लावायला लावली की समजा त्यानंच मारलं भाऊ त्यानंच मारलं आता मी आगीच्या पोटी म्हणलो का इकडं जे वाटे त्याचं यायचं बेकर काम झालं नसतं मला कळलं पाहिजे असं म्हणून दिलं मला काय नाही की बाबा तुमच्याकडून काही नको आम्हाला मामा आणि बाबा आणि पण आम्ही लढवतो तर म्हणलं बाबा लढा पण मला ते कळायला गेलं पाहिजे का कोणाकोण झालं आणि कोणाकोण नाही एवढा महाशब्द गेला मग याय ना ते पोरगं 4 महिने होत नाही तर मा लेकरं तिकडी सारी इकून टिकून आणि हे मोकळे झाले आणि मला मारहाण चालली मला वाटणं गरलेलं हिंडू द्याय ना कोण्या पाहुण्याच्या घरी गेलो त्याच्यावर दापटा घेते भाऊ मग ते ना 4 महिने होत नाही पोरला तर घरी इकडी इकडी काढ जवायनं लेखीनं हां मला न विचारता मग आता हे लेख आणि सुनबाईला कुठं बसू मी आज येणं उद्या नाही तुम्हीच माय बाप हे बाबा हो आणि मग एक कडीला लावा पण हा जवई खुद नाश्य आहे जवई हां आणि लेखीला म्हणजे गोविंद संजय गोविंद भिवसने तर ह्यो खास असले मेंबर आहे तर याच्यापासून साऱ्या घराचा नाश यानं माझ्या बायकोचं मन जिंकून घेतलं पोरीचं जिंकून घेतलं मग चालल्या धोपाट्या मला गरलेला आड हिंडू द्याय ना का कुठं बसू द्याय ना यायच्याकडं आलो मी 4 महिने राहिलो तर यायला दम टाकला का माझ्या बापाला काही करता काही झालं पोरीनं त्यानं की तुमचं ऊन पाण्यानं घर जाळू ते मी तरी थरथर कापून तरी मला नेऊन सोडलं आता तिथं सोडलं तर तिथं घरोघर धुंडळे घेऊ राहिल्यात मै मी जगू कसा आणि या लेकराला तिथं ठेप्यावर बसतो कसं सांगा बापा आता तुम्हीच माय बाप हे आमचे. तर बाबूराव होळशीर यांना देखील मारहाण करत घराबाहेर काढून घर विकलं आहे. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं बाबूराव होळशीर यांनी पोलीस आयुक्त यांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. घरी माईनं बायक माझ्या बायकोला त्याच्या आईनं आणि पोहरीनं मारहाण केली त्याला ताण देत होते ते रागाच्या भरात इकडं सासुराडला आला तर एवढं माईला म्हणला आई मला कधी पोटभर भाकर घाल मला लेकराकडे जायचं तर येणं भाकर नाही घातले आणि तसंच यायला पळून सनी गेले न यायला उपस्थित आलं तर त्या वाटणं त्याचा अपघात झाला भाऊ त्याच रोजी तर हे मला माहीत नाही यायला कसं माहीत झालं मग मला सांगितलं मला कळवलं जवयानं तर खास जवई मेन माणूस जवई आहे आणि त्यानं पोरीन बायको मही वळवली आणि या वयावर यावर केस लावली ते मला कुठं जगू द्यायना आता मी राहिलो तर त्यानं ते घर इकलं हे तर लागत नव्हतं त्याला तो लढत होता ना मग यानं इकलं कशाला माहिती अकरायचं घर आणि मा माग का लागले मला गल्लेला काहून जगू द्यायनात हा मी लेखी सुनाकड सुनबाईकड आणि मुलाकड मा लपलो जीव घेऊन सन यायच्या तानं तर त्यानं यायच्यावर आरोप टाकला की मा 4 महिन्यापासून मी केदारखेड्याला येणार लेकरं बाळाजवळ तर हे तिथं राहू द्यायन त्याच्यावर आरोप घातलाय की माझ्या बापाला काही करता काही झालं तर मी तुम्हाला उभं चढवेन वो बेजेल काटायला लावेन सारं बर्बाद करीन अशा लेकीन आणि जवई म्हणला स्वतः त्यामुळं नंतर काय केलं मग तुम्ही मग नंतर मग यायला याच्यावर आरोप घातल्यावर हे बेचारे भेले मग मला तिथं नेऊन घातलं पण तिथं पोलीस लोक काही मनावर घ्यायना मग मी कमिशनरला अर्ज केला आहे आता की मग आईला तुमच्या त्याशिवाय होत नाही आणि असे असे प्रकार नाही आणि मला हे गल्लेलं जगू द्यायना आणि वाटणं टिकू द्यायना
नकोने सोयऱ्याचं घरी ते कुद्या आहे ना, नकोने भावकीचं नाही. तिथं सुद्धा हे दाप टाकू राहिलेत, गाड्या मोटर घेऊन मला हिंडू राहिलेत फिरायला धरायला. पण मी जीव वाचवाय करता मी कुठं कुठं दडून कुठं कुठं राहू, कसं जगू. माझ्या जीवाला धोका आहे ना, जवळपासून लेकीपासून बायकोपासून. हां, मी कमिशनर साहेबाला हात जोडून विनंती करतो का, मी भीक मागून आणि जीव जगू राहिलो. मग महालेकरा बाळा ते प्रयत्न टिकवायचे किंवा टेकवायचे हे तुम्ही देव बाप्पा आहेत मला. सोनाजी जोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.